नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहोत साईरोज नर्सरीला, जी हडपसरच्या जवळ जे मांजरी गाव आहे त्या मांजरी गावाच्या जवळ ही साईरोज नर्सरी आहे. आणि विशेष ह्या नर्सरीचं सांगायचं झालं तर महाराष्ट्रात ज्या मोजक्या आयुर्वेदिक नर्सरीज आहेत, आयुर्वेदिक रोपं जिथं भेटतात त्यातली ही एक नर्सरी आहे. जवळपास 1.25 एकरमध्ये पसरलेली ही नर्सरी आहे. ॲक्च्युली भारतीय संस्कृतीच्या नुसार बघितलं तर आयुर्वेद हे त्याचं मूळ आहे. भारतातनंच आयुर्वेद सगळ्या जगभरात गेलं. आज आयुर्वेदाची खूप मोठी मागणी सर्वांना आहे, पण शेतकरी जे आहेत हे आपल्या पारंपरिक शेतीकडनं किंवा आयुर्वेदिक शेतीकडनं विचलित होऊन काही वेगळ्याच रोपांमध्ये किंवा काही वेगळ्याच पिकांमध्ये अडकलेले आहेत. आणि शेतकरी आत्महत्येचं ते एक मूळ कारण आहे. ऊसासारखं पीक आहे जे जमिनीची वाट लावते, जे डायबिटीजसारखं रोग घेऊन आलं आहे, आणि तरीसुद्धा शेतकरी त्या ऊसाच्या पाठीमागे लागलेले आहेत. पण ऊसाच्या व्यतिरिक्तसुद्धा आपली भारतीय जे आयुर्वेद आहे त्याची शेती जर आपण योग्य पद्धतीने केली तर एक चांगलं त्याच्यातनं उत्पन्न घेऊ शकतो आणि शेतकऱ्यांना एक चांगला पैसा मिळू शकतो. ही जी साईरोज नर्सरी आहे याचं लोकेशन आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे. प्लस आत्ता इथं तुम्हाला लागवडीसाठी काय काय मिळू शकतं ह्याची मी थोडीशी लिस्ट वाचून दाखवतो. तर याच्यामध्ये मूळतः शतावरी आहे, नीरब्राह्मी आहे, मंडूकपर्णी आहे, लाजाळू आहे, पाणफुटी आहे, ओवा आहे, गवतीचहा आहे, वेखंड आहे, बर्गोमिंट आहे, स्टीवी आहे, रान लसूण आहे, भुई आवळा आहे, रान लसूण आहे, देशी गुलाब आहे, वाळा आहे, मल्टीविटॅमिन आहे, इन्सुलिन आहे, चंदन आहे, रक्तचंदन आहे, अगर आहे, काळी निरगुडी आहे, काळा धोत्रा आहे, काळी गुंज आहे, लाल गुंज आहे, पांढरी गुंज आहे, मंदार आहे, कैलासपती आहे, गुळवे आहे, अक्कलकाडा आहे, काळी हळद आहे, कस्तुरी हळद आहे, रुद्राक्ष आहे. म्हणजे एक बघू शकतो आपण की इतकी आयुर्वेदामधली व्हरायटी आहे, त्याची रोपं मिळण्याचं पुण्यातलं तर एकमेव ठिकाण आहे. महाराष्ट्रामध्ये काही क्वचित नर्सरी आहेत की जे या प्रकारचे रोपं तयार करून देतात. ह्याचे बिझनेस मॉडेल्स काय आहेत, ह्याचं उत्पन्न कसं घ्यायचं, ह्याचं लागवड कशी करायची, ह्याचं मार्केट कुठं कुठं अवेलेबल आहे, नर्सरीचे जे ओनर आहेत माझे मामा अशोक राऊळ आणि वीग राऊळ जे कृषीभूषण होते त्यांचे बंधू, हे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन करतील की याचं लागवड कशी करायची, याची ह्याचं मार्केट कुठे कुठे अवेलेबल आहे, ह्याची काय बिझनेस मॉडेल याच्यात नव्हतं. फक्त शेतकऱ्यांना आणि ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची आहे या गोष्टींमध्ये त्या लोकांनी या ठिकाणी येऊन हे समजून घेण्याची गरज आहे. शतावरीसारखं पीक खूप पैसे कमवून देऊ शकतं 1.5 वर्षामध्ये. रक्तचंदन चंदनासारखी जी रोपं आहेत किंवा जी लागवड आहे ही तुम्हाला करोडो रुपये 10 वर्षात 15 वर्षामध्ये करून देऊ शकते. फक्त थोडासा वेगळा प्रयोग करायची तयारी शेतकऱ्यांनी दाखवली पाहिजे. जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनीही थोडीशी तयारी दाखवली पाहिजे. तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी करून मिळेल याची निश्चिंत काळजी बाळगू नका. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन इथं मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढी मी खात्री देतो. धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, जर आवडला असेल तर शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.